नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. पेण तालुक्यातील महामार्गावरून खुलेआम अवजड वाहनांमधून ओव्हरलोड वाहतूक सुरू असतानाही याकडे मात्र पेण उपपरिवहन प्रादेशिक अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. पेण तालुक्यात मुंबई गोवा महामार्ग व पेण खोपली मार्गे अवजड वाहतूक खुलेआम करण्यात येत आहे. या अवजड वाहतुकीला उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून काही नियम लावण्यात आले आहेत, मात्र या ओव्हरलोड वाहतुकीकडे पेण आरटीओचे दुर्लक्ष का होते असा सवाल नागरिकांमधून होत आहे. दरम्यान मुंबई गोवा महामार्ग तसेच पेण खोपोली महामार्गावर रस्त्याची कामे सुरू असल्याने काही ठिकाणी एका बाजूचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक वाहन चालकांवर अपघाताची टांगती तलवार आहे. अशीच अवजड वाहतूक सतत सुरू राहिली तर महामार्गाची नव्याने करण्यात येत असलेल्या कामाचीही दुरावस्था होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर कोरोना काळातील कामे असल्याने कर्मचारी संख्या कमी असल्याने कारवाई करण्यास उशीर होत आहे. लवकरच अशा अवजड वाहतुकीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पेण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी सांगितले. वादळवारा लाईव्ह सिटी किरण बांधणकर पेण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.